भारत सर्व शेतकरी बांधवांना कॉटन गुरुचा सादर नमन। ऑगस्टचा शेवटचा दिवस आहे, 2021 वर्ष आहे। पाऊस विदर्भमध्ये तर चालू आहे, पण खूप ठिकाणी गुजरातमध्ये, ओडिशामध्ये, राजस्थानमध्ये अजून पण पावसाची गरज आहे। पण महाराष्ट्रामध्ये तर कापसाला पाहिजे तितका पाऊस आहे। आता भीती हे आहे की अवकाळी पाऊस आता ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये यायला नको। आता मागच्या वर्षी जशी झाली होती, यावर्षी पण शेतकऱ्यांची फलिती होणार आहे। आपला मुख्य उद्देश या व्हिडिओचा हे आहे की आता शेतामध्ये रोगांची सुरुवात झालेली आहे। तुमची लागवड करून 60 दिवसाचा वर झालेले आहे आणि हे 70 दिवसापासून 100 दिवस किंवा 120 दिवसाची जे कालावधी आहे ते रोगांसाठी एकदमच डेंजर झोन आहे। तर कॉटन गुरुजी, तुम्हाला विनंती आहे की आपल्या शेतामध्ये नीट पाहणी करा आणि कापसामध्ये गुलाबी बोंदळी, बोंदसड, ॲफेड, जॅसेड या रोगांच्या ची माहिती घ्या आणि आम्हाला लगेच कळवा, किंवा तुमचं जवळ जे कृषी विभागाची ऑफिस असेल तुम्ही त्यांना कळवा आणि त्याचं मार्गदर्शन घ्या। लगेच स्प्रेसाठी धावू नका, पैसे वाचवा। खरंच सांगतो तुम्हाला, खूप असे रोग आहे ज्याच्यासाठी स्प्रे काही असर करत नाही आणि खूप असे रोग आहे ज्याला स्प्रेची इतकी गरज पण नाही। खर्च वाचवा, जे गरजेचं आहे तितकंच करा आणि कुठेही तुम्हाला नाही कळलं काय इश्यू असलं तर कॉटन गुरु महा FPO ॲप असं आहे, एक फ्री ॲप आमचा गुगल प्ले स्टोरवर अवेलेबल आहे आपल्यासाठी, ते डाउनलोड करा। त्याच्यावर रोगांविषयी खूप माहिती आहे, हवामानविषयी माहिती आहे, बाजारविषयी माहिती आहे, पण मुख्य म्हणजे तुमच्या शेतामध्ये तुम्हाला कुठे रोग दिसला तर त्याचा फोटो आणि व्हिडिओ इमिडिएटली तुम्ही आम्हाला पाठवा। काय दिसत आहे सध्या शेतामध्ये हे मी तुमच्या माहितीसाठी मागच्या आठवड्यामध्ये आमचे जे पाहणी सत्र झालं होतं महाराष्ट्रामध्ये, विदर्भमध्ये, ते काय आम्हाला रोग मिळाला त्याचा विषय सांगत आहे। सुरुवात झालेली आहे बोंदसडची। बोंदसड नेहमी महाराष्ट्रामध्ये मागच्या 4 वर्षांनी तर येतच आहे, पण त्याची येण्याची वेळ आहे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर। ह्यावर्षी ऑगस्ट एंडमध्ये 26 ऑगस्टला ते आम्हाला दिसला आणि कसं आहे बोंदसड हे मी तुम्हाला दाखवतो। हे बोंड आहे कापसाचा, एक हेल्दी बोंड आहे। त्याच्यामध्ये सुरुवातीमध्ये काही दिसत नाही, नंतर एक चिकट पदार्थ त्याच्यामध्ये जमा होतो आतमध्ये। हा बोंड सुका आहे आणि इथे एक चिकट पदार्थ झालेला आहे आणि एक लहानशा पिवळा टपका असा तुम्हाला दिसणार आहे। तर हे सुरुवात आहे। त्याच्यानंतर इथे हळूहळू वाढ होत आहे बोंदसडची। इथे एक साईडला बोंदसड कवर करण्याची सुरुवात केलेली आहे, एक साईड ऑलरेडी इथे कवर झालेली आहे। पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, चौथा टप्पा आणि इथे आपला बोंड सबन चढलेला आहे। इथे आता अडी येते। हा बोंड चढल्यानंतर जसं आपण एक टिन पॅक करतो आणि ते त्याची ड्यू डेट झाल्यानंतर पण आपण जर ते ठेवून बसतो एअरटाईट असला तरी पण आतमध्ये जीवाणू उत्पन्न होत आहे, तसेच एक अडी इथे उत्पन्न होत आहे, ते मोंदमधून बाहेर येत आहे। तर बोंदसडची सुरुवात कशी झाली हे तर मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगणं अवघड आहे, पण कॉटन गुरु यूट्यूब चॅनलवर त्याचे खूप सारे व्हिडिओज आहे। गुजरात, महाराष्ट्र, तेलंगणा इथे जे आमची स्टडी होती, शेतामध्ये जे कामे बघितलं ते त्या व्हिडिओमध्ये आहे। खूप साऱ्या सरकारने आम्हाला बोलवलं आहे बोंदसडसाठी उपाय द्या आणि बोंदसड ओळखून द्या पहिले तर। आता पण सध्या पण आमचे जे कॉटन गुरु प्रदर्शन शेत आहे दिवसाडामध्ये तिथे त्याच्यावर प्रयोग चालू आहे आणि 4-5 दिवसात त्याचे उपाय जर आम्हाला दिसू लागले तिकडे शेतावर तर आम्ही तुमच्याशी नक्की शेअर करू। पण तेपर्यंत शेतामध्ये जाऊन आपल्या जे कापसाची आणि सोयाबीनचे पीक आहे त्याच्याशी संवाद साधा, त्यांना बघा त्यांना तुमची गरज आहे यावेळी। आणि 1 महिना तुम्ही जर हे करून गेला तर जेव्हा वेचणी आणि उत्पन्नची वेळ येणार आहे तेव्हा तुम्हाला उत्तम पीक मिळणार आहे। हेच उद्देश आहे कॉटन गुरुचा। तुमची उत्पादकता वाढली पाहिजे, खर्च कमी झाला पाहिजे आणि तुम्हाला शेतीमध्ये नफा झाला पाहिजे। आत्मनिर्भर कृषी हे आमचं मिशन आहे। 150 वर आमचे वेबिनार याच्यासाठी झालेले आहे। कॉटन गुरु महा FPO जे आहे ते एक फेडरेशन FPOचा बनलेला आहे। FPO सहायता केंद्र आहे आणि बिझनेस करण्यासाठी एक खूप मोठा प्लॅटफॉर्म पण उपलब्ध आहे। तर विपणनसाठी आपण नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये बोलू। यावेळी रोगवर कशी
किंवा कसा आपल्याला विजय मिळवायचा आहे तेच लक्ष ठेवा. उत्पन्न कुठेही कमी झालं नाही पाहिजे, भाव काही असू दे, उत्पन्न वाढलं पाहिजे आणि खर्च कमी झाला पाहिजे. या सर्व लक्ष द्या शेतकरी बांधवांनो. कॉटन गुरु परिवारतर्फे आप सर्वांना नवीन खरीप सीजनसाठी शुभ कामना.